वेलकम एवरीवन वन जो गेम आपण आता बघणार होतो अठराशे एकोणसत्तर साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला ॲडॉल्फ अँडरसन आणि काळ्या बाजूला जोहानस झुकरटॉट तर हे दोघं त्या काळातले मोठे खेळाडू होते अँडरसन तर त्या काळात जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता आणि पहिला खेळाडू होता तो अर्थातच ग्रेट पॉल मॉर्फी तर हा सुद्धा त्या काळच्या चेसच्या चे चे रोमॅन्टिक एअरानुसार ॲग्रेसिव्ह गेम खेळला गेलेला आहे या डावात काय झालं ते आपण बघू डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती ई फोर उत्तर आले ई फाईव्ह नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स बिशप सी फोर बिशप सी फाईव्ह ही इटालियन ओपनिंग आहे आणि अग्रेसिव्ह चेस नुसार पांढऱ्या खेळाडूने उत्तर दिले बी फोर त्याने एव्हन्स गॅम्बिट खेळलेला आहे ज्यानंतर बिशप टेक्स बी फोर सी थ्री बिशप ए फाईव्ह डी फोर ई टेक्स डी फोर कॅसल बाय व्हाईट म्हणजे तुम्ही जर परिस्थिती बघितली तर आता पांढऱ्या खेळाडूने आपली दोन प्यादी जरूर सॅक्रिफाईस केलेली आहेत पण त्या बदल्यामध्ये तो वेगानं डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करतोय पुढची चाल होती बिशप बी सिक्स सी टेक्स डी फोर डी सिक्स डी फाईव्ह नाईट ए फाईव्ह नाईट ए फाईव्ह नंतर तुम्ही जर बघितलं तर पांढऱ्या बिशपला कोणाचाही सपोर्ट नाहीये पण पांढऱ्या खेळाडूची चाल होती बिशप बी टू त्याने पहिल्यांदा लॉंग डायगोनलवर आपला बिशप सेट केलेला आहे ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती नाईट ई सेवन तुम्ही जर बघितलं तर दोन्ही खेळाडूंनी छोटे ट्रॅप रचले होते ते असे होते की समजा नाईट ए फाईव्ह यानंतर तुम्ही बघितलं तर बिशपवर अटॅक होता पण पांढऱ्या खेळाडू बिशप बी टू खेळला बिशपने जर नाईट मारला असता तर हे असं वेरिएशन आपल्याला बघायला मिळालं असतं की जिथे पांढऱ्या खेळाडूने आता बिशप मारलेला आहे आणि ही अशी परिस्थिती बोर्डवर हो आहे जिथे काळा बिशप अजूनही ऍक्टिव्ह आहे क्वीन देखील ऍक्टिव्ह झालेली आहे म्हणजेच पांढऱ्या खेळाडूने जास्त वेगाने डेव्हलपमेंट केलेली आहे आणि याला काउंटर करायला काळ्या खेळाडूचा ट्रॅप असा होता की बिशप बी टू नंतर त्याने नाईटने बिशप पांढरा बिशप मारला नाही त्याने नाईट ई सेवन चाल खेळली तो जी पे प्यादा सॅक्रिफाईस करायला रेडी झाला जा ज्यानंतर हे कदाचित आपल्याला असं वेरिएशन बघायला मिळालं असतं की जिथे आता बिशप मे बी परत मागा आणला असता तर जी कॉलम जो आहे तो हत्तीच्या अटॅकसाठी ओपन झाला असता आणि काळ्या खेळाडूने आपला बिशप डेव्हलप केला असता क्वीन डेव्हलप केली असती थोडासा वेळ घेतला असता पण क्वीन साईडला कॅसलिंग करून तुमच्या लक्षात येईल की या परिस्थितीत काळा खेळाडू जास्त अटॅक करू शकत होता तर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे हे ट्रॅप ओळखले होते सो बिशप ई सेव्हन नंतर सॉरी नाईट ई सेव्हन नंतर बिशप डी थ्री ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली म्हणजे तुम्ही बघा ना काळ्या खेळाडूने पांढऱ्याचा सॅक्रिफाईस ऍक्सेप्ट केलं नाही ना पांढऱ्या खेळाडूने काळ्या खेळाडूच्या पॉन सॅक्रिफाईस अॅक्सेप्ट केलं नाही कारण त्याच्या मागे काय ट्रॅप असतील आणि पोझिशन कशी चेंज होऊ शकते हे दोघांनाही माहीत होत पुढची चालू होती कॅसल बाय ब्लॅक नाईट सी थ्री नाईट जी सिक्स नाईट ई टू सी फाईव्ह क्वीन डी टू एफ सिक्स किंग एच वन पांढऱ्या गेडून पहिला राजा सेफ केला कारण तुम्ही जर बघितला तर तो बिशपचा डायगोनल वरती होता सो so, तो आत्मने घेऊन सेफ केलेला आहे बिशप सी सेवन रुक ए टू सी वन रुक बी एट नाईट जी थ्री बी फाईव्ह नाईट एफ फाईव्ह बी फोर रुक जी वन बिशप बी सिक्स यानंतर प्रॉबब्ली गेम मधली सगळ्यात अग्रेसिव्ह चाल पांढऱ्या खेळून खेळली जी होती जी फोर तुम्ही जर बघितलं तर जी फोर चाल खेळल्यामुळे पांढऱ्या खेळाडूचं कॅसल ब्रेक झालेलं आहे राजा त्याचा पांढरा डायगोनलवरती ओपन होऊ शकतो पण ही चाल खेळून त्याने आपल्या एफ फाईव्ह घरावरच्या नाईटला सपोर्ट केलेला आहे त्याचवेळी आपल्या साठी जी कॉलम ओपन करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणूनच म्हणालो की जी फोर ही प्रॉब्ली या गेम मधली सगळ्यात अग्रेसिव्ह चाल होती पुढची चाल होती नाईट ई फाईव्ह आता बिशपटेक्स ई फाईव्ह ही चाल पांढरा खेळाडू खेळला त्याचं कारण काही लोकांना कदाचित वाटू शकेल की नाईट ने नाईट मारणं जास्त इझी किंवा बेटर असेल पण जर नाईट ने नाईट मारला असता तर मे बी आपल्याला हे असं व्हेरिएशन बघायला मिळालं असतं जिथे आता पांढरा खेळाडूचा काळा बिशप जो आहे तो ब्लॉक झालेला आहे फारसा त्याचा वापर आता या गेममध्ये होणार नाही सो तो एक आता इनॅक्टिव्ह पीस होऊन बसलेला आहे हेच पांढऱ्या खेळाडूला नको होतं म्हणूनच नाईट इ नंतर त्याने हा जो इनॅक्टिव्ह पीस आहे तो पहिल्यांदा एक्सचेंज केला डी टेक्स ई फाईव्ह रुक जी थ्री रुक एफ सेवन जी फाईव्ह बिशप टेक्स जी फाईव्ह ई टेक्स एफ फाईव्ह क्वीन टेक्स डी फाईव्ह जी टेक्स एफ सिक्स या परिस्थिती काळ्या खेळाडूची चाल होती रुक डीएट तुम्ही जर बघितला तर तो आता बिशपवरती डबल अटॅक करतोय बिशप बाजूला गेला तर तो, तो डायरेक्ट क्वीन एक्सचेंज करू शकतो किंवा क्वीन मारू शकतो जे त्याच्या फायद्याचं होईल पण या परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर रुक डीएट ही चाल खेळण्याऐवजी मे बी काळ्या खेळाडू जी टेक्स एफ सिक्स नंतर रुक टेक्स एफ सिक्स ही चाल खेळू शकला असता पण ही चाल एक अतिशय मोठी चूक झाली असती कारण आणि ती का झाली असती हे तुम्ही शोधू शकता एक छोटस पझल म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता की रुखने एफ सिक्स हे प्याद मारणं हे इतकं रिस्की का झालं असतं एक सिंपल चाल आहे पण तुम्ही ते नक्की सॉल्व्ह करून बघा आणि खाली कमेंट्स मध्ये जरूर कळवा हे सगळं अवॉइड करण्यासाठी काळ्या खेळाडूने जी टेक्स एफ सिक्स ही चाल खेळल्यानंतर आपल्या हत्तीने प्यादा न मारता रुक डी एट ही चाल खेळली होती सो आता बिशप पांढरे अटॅक आहे पण पांढऱ्या खेळाडूची चाल होती रु, रुक सी टू जी वन त्याने बिशपची सॅक्रिफाईसची चिंता ची न करता आधी काळ्या राजावरती अटॅक सेट केलेला आहे किंग एच एट म्हणूनच काळ्या खेळाडूने राजा वाचवला एफ टेक्स जी सेवन चेक किंग जी एट क्वीन एच सिक्स आणि ही एक या डावातली एक दुसरी अग्रेसिव्ह चाल तुम्ही जर बघितलं तर इथे काळा खेळाडू आता बिशप मारू शकतो पण त्याची चाल होती क्वीन डी सिक्स त्याने क्वीन एक्सचेंज करायची ऑफर दिलेली आहे कारण या परिस्थितीमध्ये समजा बिशप मारला असता तर तुमच्या लक्षात येईल की या परिस्थितीमध्ये आता पांढरा खेळाडू जो आहे त्याने पहिल्यांदा आपली क्वीन सॅक्रिफाईस करून चेक दिला असता राजा कुठेही जाऊ शकत नाही कंपल्सरी क्वीन टेक्स एच सेवन चेक रुक एच थ्री चेक किंग जी एट आणि त्यानंतर हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता सो क्वीनने बिशप मारणं काही पॉसिबल नव्हतं म्हणून क्वीन एच सिक्स यानंतर बिशप न मारता क्वीन डी सिक्स ही चाल खेळून तुम्ही बघितलं तर क्वीन एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे पण अगेन आपण बघितलं की पांढऱ्या खेळाडूला जिंकण्यासाठी क्वीन एक्सचेंज नाही तर क्वीन सॅक्रिफाईस करायची गरज होती जी त्याने लगेचच केली आणि त्याने खेळलेली चाल होती क्वीन टेक्स एच सेवन चेक ज्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली कारण तुम्ही जर आता बघितलं तर पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल की या परिस्थितीमध्ये राजा जो आहे तो क्वीन मारेल पण आता आता हत्तीने चेक देऊन फायदा नाही कारण क्वीन मध्ये येऊ शकते त्यामुळे हत्ती जर मध्ये आल हत्तीच्या मध्ये क्वीन आली तर उलट ही जी पोझिशन आहे ही काळ्या खेळाडूसाठी विनिंग पोझिशन होऊ शकते अर्थात तुम्ही जर बघितलं तर क्वीन एक्सचेंज जरूर होईल किंवा क्वीन मारली जरूर जाईल पण पांढरा खेळाडू जो आहे तो मटेरियल लॉसमध्ये असेल म्हणजे कसं तर आता हत्तीने क्वीन मारली तर राजा हत्ती मारेल आणि हे असं वेरिएशन आपल्याला बघायला मिळेल जिथे आता काळ्या राजावरती डायरेक्ट अटॅक कोणाचाही नाहीये ऑफकोर्स मटेरियल जे आहे ते एक्सचेंज जरूर होईल ज्यानंतर हे असं काहीचं वेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतं जिथे दोन्ही खेळाडूंकडे इक्वल मटेरियल आहे पण हे हे काही पांढऱ्या खेळाडूसाठी मॅच विनिंग मटेरियल बिलकुल नाही किंवा मॅच विनिंग पोझिशन नव्हती ती हीच होती की क्वीन टेक्स एच सेवन चेक यानंतर राजा जेव्हा क्वीन मारेल तेव्हा हत्ती जो आहे तो एच थ्री या घरावर न घेता एफ सिक्स चेक असा डिस्कवर्ड चेक द्यायचा आता तुम्ही बघितलं तर राजा कुठेही जाऊ शकत नाही त्यामुळे कंपल्सरी आता क्वीनला बिशप मारावाच लागेल आता जेव्हा क्वीन बिशप मारेल त्यानंतर आता तुम्ही बघितलं तर क्वीन काय सहाव्या रो मध्ये आता येऊ शकत नाही सो या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं तर हा अशा पद्धतीने चेक जो आहे तो पांढरा खेळाडू देऊ शकतो राजा सॉरी क्वीन क्वीन टेक्स डी थ्री नंतर पहिल्यांदा प्यादाने राजाला चेक दिला जाईल आता राजा कुठेही जाऊ शकत नाही म्हणून हत्तीने क्वीन मारली जाईल आणि त्यानंतर मात्र रुकेश्री हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल मी हे वेरिएशन पुन्हा दाखवतो कारण आत्ता मध्ये आपण बघितलं की थोडीशी गडबड झाली सॉरी फॉर दॅट मी हे वेरिएशन पुन्हा दाखवतो क्वीन टेक्स एच सेवन चेक या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याने जर राजाने क्वीन मारली असती तर पहिल्यांदा पांढऱ्या खेळाडूने एफ सिक्स चेक हा अशा पद्धतीने डिस्कवर्ड चेक दिला असता तुम्ही जर आता परिस्थिती बघितली तर राजा जो आहे तो एकतर मागे जाऊ शकतो किंवा क्वीनने बिशप मारता येईल जर क्वीनने बिशप मारला असता तर या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने प्याद जे आहे ते क्वीनला प्रमोट केलं असतं आणि चेक दिला असता आता राजा कुठेही हलू शकत नाही सो कंपल्सरी हत्तीने राजा मारावा सॉरी क्वीन मारावी लागेल आणि रुकेश्री चेक हे अशा प्रकारचं वेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळालं असतं किंवा क्वीन टेक्स एच सेवन चेक किंग टेक्स एच सेवन एफ सिक्स चेक यानंतर क्वीनने बिशप न मारता मे बी जर राजा जो आहे तो तुम्ही बघितलं तर एट घरावर गेला असता तरीही काही फारसा फरक पडणार नाही बिशप जो आहे तो अशा पद्धतीने चेक देईल राजा कुठेही जाऊ शकत नाही सो so, कंपल्सरी बिशप मारावा लागेल आणि पुन्हा एकदा हे मगाशी दाखवलं तसं वेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळाला असता म्हणजेच क्वीन टेक्स एच सेवन चेक ही अतिशय पॉवरफुल क्वीन सॅक्रिफाईस होता जिथे काळ्या राजाचा डिफेन्स पूर्णपणे ब्रेक झाला असता आणि म्हणूनच काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि अँडरसनने हा डाव जिंकला होता तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन गेम परत येईन धन्यवाद